करके रचा पीस करके रचा साढ़े दा सीएम सर पुलिसान धन अपने बंगल्च आपोन गई आने संगले कि अपोलॉजी लेटर जे आसा ते साइन करा आगे तुका कोई ऑर्डर ऑर्डर दिता चार पांच दिस सो आमका काल सांजा पावणे सातां आमच्या ऑफिसातल्यान जे पिऊन आसा ते ड्राफ्ट घेऊन येयले आसा आणि त्या ड्राफ्टाच्या बरोबर एक आमकां अंडरटेकिंग आसा की अंडरटेकिंगान अशें म्हटलेलें आसा की तिणीन आमकां डायरेक्टरान ऑन द चार्ज ऑफ इनडिसिप्लीन डेरिडिक्शन ऑफ ड्युटी आफ्टर गिवींग शो कॉज नोटीस टू मी जी आमकां शो कॉज नोटीस अजून पर्यंत पावना त्याच्या उपरांत आय एडवाइज बाय द डायरेक्टर टू चॅलेंज द टर्मिनेशन बिफोर एप्रोप्रिएट फॉरम इन केस आय एम नॉट सॅटिस्फाईड बाय द ऑर्डर लेटर डेटेड 7/4/22 ऍक्च्युअली तिने हांगा 20 मेन्शन केला इन दीस कॉन्टेक्स्ट आय हॅव टू से दॅट आय हॅव नो इंटेन्शन टू चॅलेंज द टर्मिनेशन ऑर्डर आय अपोलॉजाइज फॉर पार्टिसिपेटिंग इन धरना ऍट द रेजिडेन्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर फर्दर आय हियर बाय अंडरटेक दॅट हँडफोर्थ आय शॅल नॉट इंडल्ज इन एनी पॉलिटिकली मोटिवेटेड एज्युटेशन मोर्चा नॉर आय वील प्रोवोक ऑर डिस्टर्ब द सर्विसीस बींग इम्प्लिमेंटेड अंडर व्हेरियस वेलफेअर प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड गव्हर्नमेंट ऑफ गोवा आय गीव दीस अंडरटेकिंग वॉलंटरीली आम्ही पयलींच्यान सांगत आसा आमी सीएमाच्या बंगल्यार गेली त्यांना 1500 लोक आशिल्ले त्यांना आम्ही हांगासर अपोलॉजाइज करपाक रेडी ना कित्याक रेडी ना कारण आम्ही खंयच्याच पॉलिटिकल पार्टी थ्रू स्ट्राईक करूंक नाशिल्लो ताका लागून आम्ही रेडी ना दुसरें म्हटल्यार आम्ही आतां जे आम्ही रिवोकेशन मागता ते अनकंडिशनल रिवोकेशन आसा ते आमकां जाय वीथ बॅक वेजीस आमच्यो ज्यो आसा आतां 3 महिन्यांच्यो त्यो सो सपोज आयज रात पर्यंत जर आमचें टर्मिनेशन म्हणजे आमकां जर ऑर्डर आयली ना रिवोकेशन ऑर्डर जाल्यार इतले दीस आमी उदकाचेर आशिल्ली आनी फाल्यांच्यान आमी तें उदकूय बंद करची आनी तेजे जे कॉन्सिक्वेन्सीस कितें जातले पळय आमच्या हेल्थाचेर कोणाक कितें जालें जाल्यार तेजे रिस्पॉन्सिबल ज्यो कन्सर्न ऑथॉरिटीज आसा त्यो आसतल्यो आनी गव्हर्मेंट आसतलो तुम्ही अपोलॉजी मागपाक रेडी ना आमी काय मिस्टेकूच करूंक नाल्या अपोलॉजी कित्याक मागता अपोलॉजी कित्याक मागता ते कित्याक दिवपाक लागलो अंडरटेकिंग ऑर्डर रिवोक करपाक आमकां ते कंडिशन रिवोकेशन जाय जाल्यार तेज्या बरोबर आमकां एक कंडिशन घालून गेला सीएमान कितें सांगलें तुमकां थंय अपोलॉजी लेटर दिया म्हणून सांगलेलें तेन्नाय आमी ताका सांगलेले की बाबा आमी खंयच्याच पार्टी थ्रू स्ट्रायक करूंक ना आतां डिसिजन सपोज जर आयज रात पर्यंत आमकां रिवोकेशन ऑर्डर मेळना जाल्यार फाल्यांच्यान आमी उदकूय स्टॉप करतली स्ट्रायक कंटिन्यू हय स्ट्रायक कंटिन्यू तुमी रिप्लाय केला आतां लेटर रिप्लाय ऑलरेडी आमी एक जे आमकां कितें म्हणपाचें आसा सीएम सराक ते आमी ऑलरेडी लेटर धाडलेले आसा सीएम सराकूय मेल केल्ले आसा आनी आतां हेजेर सपोज जर तुका रिप्लाय जाय जाल्यार म्हणजे शेअर करपाक जाता पूण आमी ऑलरेडी आमचें जें म्हणणें आसा तें आमी हें करून जेन्ना आमकां सीएम सरान सांगलेलें दी आर लेटर तेन्ना आमी तें दिलां दुसरे दिसा कितें लेटर एपोलॉजी लेटर दिलें तुमी एपोलॉजी लेटर दिवंक ना सीएमान कितें बोल ऑलरेडी आमी दिलां ओके सगळ्या पत्रकारांचे स्वागत माझे नाव उदयनाथ शिरोडकर माझ्या बरोबर आसा महेश मामरे आज खरें म्हटल्यार प्रेस कॉन्फरन्स जी आपयल्या ती अंगणवाडी वर्कर्सान आपयल्या ताजें कारण तुमकां त्या अंगणवाडी वर्कर्सान सांगलां की ही जी एक नोट तांकां धाडला त्या नोटाक लागून ही बेजिकली प्रेस कॉन्फरन्स आपयल्ली हाजेर हांव येताच पूण आयज खंय मुख्यमंत्री 100 दीस सेलिब्रेट करतात आपल्या नवीन सरकाराचे 100 डेज ऑफ दीस गव्हर्नमेंट
आता सेलिब्रेशन लोक किद्याक करतात, किदें अचीव केल्यार करतात न्ही बाबा. हांव एक चार गोश्टी अचीव केल्यो, जशें मुख्यमंत्री सांगता पळय हें बरोवन दियात म्हणून तुमी, तशें म्हाजें मुख्यमंत्र्या कडेन चॅलेंज आसा ह्या 100 दिसांचे 3 अचीवमेंट ताणें सरकारा समोर आमच्या समोर बरोवन दिवचे. रिपोर्ट कार्ड दिलो हय सांगला तें, सो ते बरोवन दिवचे. आतां 100 दीस जाले सरकारान, ह्या 100 दिसान हे 100 दिसांचे रस्ते व्हांवून गेले पयल्या पावसान. आतां हे रस्ते व्हांवता ते सेलिब्रेशन हे सरकार करता काय? दुसरें हायवे नवीन केल्ले पळय ते पयल्या पावसान व्हांवून गेले. तुमकां सगळ्यांक खबर आसा धारगळे बीन ते हायवे व्हांवून गेले, रस्त्या पुडल्यान उदक व्हांवता, थंय सबवे पुडल्या. ह्या गोश्टीचें सेलिब्रेशन सरकार करता काय कितें? लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन 100 दिसान कितें जालें सगळ्या गोंयकारांक खबर आसा. 2 गुडघे केल्ले बॉडीज गोंयान मेळटा, खंय ना खंय मर्डर्स मेळटा, सगळे लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन पाड जाल्लें आसा गोंयान. ह्या गोश्टीचें सेलिब्रेशन करता काय कितें? फाटले 100 दीस सोशल सेक्युरिटी स्कीम ज्यो आसा तेज्या अंडर लोकांक पयशे मेळूंक जाय आशिल्ले, ग्रह आधार आनी कसले पयशे, हे लोकांक दिना. हे दिना त्या गोश्टीचें सेलिब्रेशन सरकार करता काय कितें? आमकां सांगिल्लें इलेक्शनाक प्रत्येक घराक 3 सिलिंडर मेळटले म्हणून, ते चेंज तेंच्यांनी केले आनी मागीर अनपावले फक्त APLक मेळटले म्हणून. म्हणजे ही फटींगपणां करतात, तेजें सेलिब्रेशन सरकार करता काय कितें? तेज्या नंतर गोंयकारांक खरें म्हटल्यार शेम, लजेची गजाल म्हणटात ती, नॅशनल गेम्स गोंयांतल्यान काडून तेंच्यांनी गुजराताक व्हेली, हे शेम सेलिब्रेट गोंयकार हे सरकार करता काय कितें? आतां पंचायत इलेक्शनान OBCचो तेंच्यांनी खरो म्हटल्यार घात केलो. OBC समाजाचो तेंकां रिजर्वेशन दिनासतना 10 वर्सां तुमी कांयच केलें ना. ट्रिपल टेस्ट जी आसता ती 10 वर्सां करूंक जाय आशिल्ली, 10 वर्सां तुमी करुना आनी आज ह्या OBCचो घात करतात, त्या घाताचो सेलिब्रेशन हें सरकार करता काय कितें? त्याच बरोबर म्हादयी, तुमकां सांगता ह्या 24 पर्यंत म्हादयी वता आनी आमचो सरकार न्हिदला. हे म्हादयी जी आपल्या आवय परस व्हड आसा ते म्हादयी वता, तेचें सेलिब्रेशन हें सरकार 100 दिसांचें करता काय कितें? काय MPT आनी आमचें कोस्ट लायन जें सगळें विकून उडयलां ह्या सरकारान, त्या गोश्टीचें सेलिब्रेशन करता? पावर रेट्स वाडयले 100 दिसान, हेजें सेलिब्रेशन करता? सरकारान सांगचें पेट्रोल डिझल सिलिंडर ह्या सगळ्या गोश्टींचे रेट वाडल्या आनी आमचें गोंयचें सरकार कांयच करना. ह्या सगळ्या गोश्टींचें फेलियर जें आसा त्या फेलियराचें सेलिब्रेशन सरकार करता काय कितें? काय ह्या गोश्टीचें सेलिब्रेशन की 100 दीस प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून टिकलो ह्या गोश्टीचें सेलिब्रेशन करता? कारण ताका तेजो ओपोनंट थंय भितर तेज्याच सरकारान आसा, तो केन्नाय मुख्यमंत्री जावंक शकता अशें हें चल्लां. सो 100 दीस आपणें काडले ह्या सरकारान मुख्यमंत्री म्हणून, ह्या गोश्टीचें सेलिब्रेशन हें सरकार प्रमोद सावंत करता काय कितें? काय हो प्रमोद सावंत ह्या बायलांक हांगा 40-45 दीस हांगा बसयला, हाल अपेस्ता त्या बायलांचे जाता. अंगणवाडी बायलो त्यो, टिचर्स त्यो, तेंच्या अंडर भुरगीं खेळटा, तेंच्या अंडर भुरगीं वाडटा, ह्या बायलांचे हाल हे सरकारान जे 100 दिसान केले त्या गोश्टीचें सेलिब्रेशन हे सरकार करता काय कितें? सो एकूण हे 100 दीस ज्या सरकाराचे आसा, दीस इज अ कंप्लीट फेलियर गव्हर्नमेंट. आनी ताका लागून म्हाजें अशें म्हणणें आसा की खरें सेलिब्रेशन ह्या सरकाराचें जातलें केन्ना जाणा? ज्या टायमार सरकार ह्या सगळ्यांचे ऑर्डर जी आसा, टर्मिनेशन ऑर्डर जी पॉलिटिकली मोटिवेटेड आशिल्ले, पॉलिटिकल रिव्हेंजान घेतलेली काडलेली ऑर्डर जी आसा, ती ऑर्डर रिस्पेक्टफुली फाटी घेतलो आनी ह्या सगळ्या 7 बायलांक रिस्पेक्टफुली आपल्या कामार परत घेतलो. ते खरें म्हाका दिसता ह्या सरकाराचें सेलिब्रेशन आसूंक जाय आनी म्हाका अशी अपेक्षा आसा की जशें देवयानी अध्यक्ष जे आसा ह्या युनियनाचे, तेणें जी मागणी केल्या की आज रात पर्यंत ती ऑर्डर रिवोक करची म्हणून, ते हे सरकार आयकतले आनी तेंची ऑर्डर जी आसा टर्मिनेशन ऑर्डर ती रिवोक हे सरकार करतले आनी खऱ्या अर्थान 100 दीस सेलिब्रेशन हे सरकार करपाक पावतले अशें म्हाका तरी दिसता. एकूण तुमकां खबर आसतले की आज 21 दीस जाले तेंचो आमरण उपोशणाचो आसा. तांच्यांनी निर्णय घेतला की आयज समजा जायना जाल्यार फाल्यां उदक सुद्दां बंद करतले. आतां पर्यंत सगळ्यांक खबर आशिल्लें की आतां पर्यंत ती उदकाचेरूच जगताले, ताका लागून मातशी तरी आशिल्ले तेंचे हेल्थ कंडिशन. जर आज तेंच्यांनी अशें सांगलां आज ऑर्डर जर रिवोक जायना जाल्यार फाल्यां उदक सुद्दां बंद करतली, अन्नूय आसपाना उदकूय आसपाना ह्या सगळ्यांचो त्याग ती करतली. आनी जर तेंकां कितें जालें जाल्यार हांव शिटकावणी दिता, डायरेक्टर आनी गव्हर्नमेंट जे आसा तेंकां आमी क्रिमिनली लायबल करतले, क्रिमिनली तेंचेर कारवाय करपाक आमी सुरवात करतले. आमी आतां फाटीं सरचे ना. सरकाराक अशें दिसलां आसतलें की बायलां आसा कितलें दीस टिकतलीं, बायलां टिकलीं आनी तूं बायलांच्या पड्ड्या फाटल्यान रावन ज्यो गुळयो मारता किंवां
लोकांचेर अटॅक करता पळय ते बंद करचे म्हणजे सरकाराक 100 दिसांकडे ह्या चिटकावणी आसा. हांव सादारणसो 1-2 म्हयने फाटी येता जेन्ना हे अंगणवाडी वर्कर्स ज्यो स्ट्रायकाक ह्याच मैदानाचेर आझाद मैदानाचेर बशिल्ली जवळजवळ 7 दीस बसल्या नंतर जेन्ना तांकां हांगा तुमी पळयला आसतले तुमी वारंवार हांगा येताले त्या वेळार 700-800 हो एवरी डे 600-700-800 अश्यो हांगा बायलो बसताल्यो. आनी जेन्ना गव्हर्मेंटान हाजे कांयच कॉग्निझन्स घेतले ना तेन्ना तांच्यानी डिसिजन घेतले की सीएमाच्या बंगल्यार वचपाचे म्हणून आनी सगळीं जाणां सीएमाच्या बंगल्यार पावली थंय. आनी त्या वेळचो जो कितें थंय राडा जालो पोलिसांनी केलो सीएमाच्या सांगण्या वरसून हे सगळ्यांनी थंय पळयिल्लो आसा. 30 डिसेंबराक याद करून दिता 30 डिसेंबराक मुख्यमंत्र्यान एक मिटींग आपयली म्हणजे ही जी पदाधिकारी जी आसात त्या युनियनाची हृदयनाथ शिरोडकर तांचो युनियन लिडर त्या वेळचे ऑपोजिशन लिडर दिगंबरबाब कामत अशी ते डेलिगेशन जे आसा ते मुख्यमंत्र्याच्या ऑफिसान सेक्रेटेरियटान गेल्लो. हांवूय आशिल्लो बरोबर. आनी त्या वेळार ह्या 11 जे डिमांड्स आसात ते 11 डिमांड्सांचेर डिस्कशन जालें. तातूंतले 3 डिमांड इमिजिएटली मान्य करता म्हणले. आनी थंय अशें डिस्कशन जालें की परते जेन्ना हो हे आशिल्लो आमचो स्ट्रायक जो आशिल्लो तो कॉल्ड ऑफ करून तांकां तुमकां कसलोच त्रास जावचो ना अशें त्या वेळार मुख्यमंत्र्यान आपलो शब्द दिल्लो. पण जेन्ना नवें सरकार जेन्ना आयलें तेन्ना ह्याच मुख्यमंत्र्यान तांचेर रिवेंज घेतलो. आनी आतां 40 दीस जाले 41 दीस जाले तो अक्षरशा महिला सबलीकरणाचेर जो उलयणारे मनीस जे आसा हे भारतीय जनता पार्टी आनी हे जे सरकार आसा आज ही बायल्यो 7 जाण रस्त्यार आसा. कॅन यू बिलीव 41 दीस एक बायल घरच्या भायर आसप घरच्या लोकांचेर कसलो प्रेशर आसतलो पूण हे सरकाराक पडिल्ले ना. 100 दीस सेलेब्रेशन कसले करतात रे तुमी. तुमकां माणुसकी आसा माणुसकीच्या नात्यान तुमी हांगा पळयतात काय फक्त रिवेंज. तुमी एक तर रिवेंज ते रिवेंज म्हणजे ल्हान तळागळांतलो मनीस जो आसा ते वयर पर्यंत सगळ्यांचेर फक्त तुमी रिवेंजूच घेतले हे तुमचे धोरण आसा काय म्हणून. ह्यो जेन्ना बायलो हांगा बसल्यात त्याच भारतीय जनता पार्टीचे पेरंट जे हे आसात संघटना जी आसा स्त्री शक्ती आसतली नारी शक्ती आसतली दुर्गा वाहिनी आसतली राष्ट्रीय स्वयंसेविका समिती आसतली अश्यो ज्यो संघटना आसात त्यो खंय गेल्यो. भारतीय जी जनता पार्टीची जे विमन विंग आसा खंय आसा आसती. तुमकां दिसना तांचे हाल तुमकां दिसना तुमकां काळीज आसा की ना. बायल मनीस काय बायल मनशाचे हे ओळखूंक शकता अशें म्हणटात पण आतां पळयलां जाल्यार ही जी हांवें संघटना मेन्शन केल्या पळय ती कोण हांगा येवन तांची विचारपूस केल्या काय म्हण वेदर इट इज जेन्युइन हो तुमी प्रत्येक गजाल पॉलिटिकली पळयतले. सो ह्या गोष्टीचो हांव अक्षरशा निशेध करतां आनी एज पर दॅट ते अंडरटेकींग जे आसा आर इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. हाव यू कॅन से की बाबा तूं हें करनाका आय वील नॉट जॉयन इन एनी अदर स्ट्रायक. आरे स्ट्रायक करप हें डेमोक्रेसीन आसा दॅट मिन्स तुमी डिक्टेटरशीप हाडूंक सोदता तर अनडिक्लेअर हांगा इमर्जन्सी चालू आसा अशें एकंदरीत चित्र गोंयभर न्ही सगळ्या देशभरूय दिसून येता. तेन्ना आमी ह्या 100 दिसांचो जो हो सरकार कितें सेलेब्रेट करूंक सोदता आमी ताजे कडेन डिमांड करता 100 दिसान आजच्या आज तुवें येवन हांगचो इशू जो आसा तो सॉर्ट आवट करचो आनी खऱ्या अर्थान जो आसा 100 दीस सेलेब्रेशन ह्या सरकाराचे हे नंतर आमी पळोवं येता. धन्यवाद. थँक्यू.